सध्या भारतभर 24 शाखा असणारी कोटा राजस्थान येथील IIT JEE NEET शिक्षक व शिक्षण प्रणाली असणारी एकमेव अकॅडमी आता आपल्या विट्यात. आमची वैशिष्ट्य: कोटा राजस्थान येथील तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कोटा येथील ऑल इंडिया टेस्ट सिरीज व स्टडी मटेरियल, नीट, IIT JEE, MSCET अभ्यासक्रमासह 12वी बोर्ड परीक्षेची तयारी करून घेणारी एकमेव अकॅडमी, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वतंत्र प्रयोगशाळा, मुला मुलींसाठी वातानुकूलित स्वतंत्र निवासी हॉस्टेल व्यवस्था, तसेच पौष्टिक आहारासह उपहारगृहाची सुविधा, अशा अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असणारी एकमेव अकॅडमी, जी आपल्या व पाल्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी सक्षम आहे. मग एक वेळ अवश्य भेट द्या शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी विटाला. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. बैलगाडी शर्यतीबाबत कायदा न मोडता बैलगाडी शर्यतीबाबत नक्कीच वरिष्ठ पातळीवर चर्चा करून मार्ग काढू असा विश्वास बैलगाडी शर्यती सुरू करण्याबाबत चर्चेला आलेल्या शेतकऱ्यांना आमदार अनिल बाबर यांनी दिले. शासन स्तरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा करून शेतकऱ्यांसाठी बैलगाडी शर्यतीबाबत कायदा न मोडता जे काही करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेन, यामध्ये कायदेशीर बाबींचाही विचार करणे गरजेचे आहे. अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना त्यांनी बैलगाड्यांची शर्यती चालू कराव्यात असं निवेदन मला दिले. त्यांना आणि मला सगळ्यांनाच आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ते कायदेशीर बाब झालेली आहे, सुप्रीम कोर्टापर्यंत तो विषय गेलेला आहे. पण ज्या कारणासाठी सुप्रीम कोर्टात गेलं आहे ते कारण लक्षात घेऊन त्यामध्ये कशी सुधारणा करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करून आपल्याला कायदेशीर मार्ग कसा काढता येईल, म्हणजे प्राण्यांच्या दृष्टीनं ते अडचणीचं नाही पण जो सगळ्याच गोष्टी आपण नाही काही समजत असते काही नाद असतो माणसांना तर त्या दृष्टीनं पण ते प्राणी मात्रा संघटनेचा जे आक्षेप आहेत ते आक्षेप लक्षात घेऊन त्यामध्ये कसा मार्ग करता येईल हे सगळ्यांच्या बरोबर अन्य आमदार सरकारांच्या बरोबर राज्य शासनाबरोबर आणि केंद्र सरकारचा विचार करून आणि त्यामध्ये कायदेशीर तज्ज्ञ तुमच्या संघटनेत पण बघावेत, आम्ही पण बघू आणि मधला मार्ग कसा काढता येईल हे बघण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू. जनावरांच्या सरावाच्या दृष्टीनं काय तरतुदी आहेत मी बघितलेले नाहीत, ती तरतुदी बघून म्हणजे कायद्याचं उल्लंघन होणार नाही आणि कायदा मोडला जाणार नाही आणि गृह विभागाला किंवा पोलिसांना कुठल्या अडचणी येणार नाहीत पण तुम्हाला मार्ग निघेल असा बघण्याचा प्रयत्न 100% मी करेन. यावेळी सयाजीराव बाबर म्हणाले की बैलगाडी शर्यती सुरू करण्याबाबत आमदार अनिल बाबर यांनी आम्हाला मार्ग काढून द्यावा, आमदार बाबर यांनी मंत्री महोदयांना भेटून हा प्रश्न मार्गी लावावा. विसापूर सर्कलमध्ये सर्व शेतकरी आम्ही इथं माननीय आमदार अनिल भाऊंच्या घरी येऊन प्रथेप्रमाणे कुठलाही कायदा न मोडता ठेवून त्याने एक आम्ही निवेदन दिलेलं. त्यात मेन मुद्दा असा आहे की गाय पाळीव प्राणी आणि गायीला जन्मल्याला वासरू जंगली असं ते थोडंसं त्यांच्या आम्ही कानावर घातलेलं आहे. सर्व ठिकाणी मला वाटते आता प्रत्येक आमदारांना प्रत्येक मंत्र्यांना हे निवेदन द्यायचं चालू आहे. प्रत्येक तालुक्यातल्या त्याप्रमाणे आपण भाऊंना निवेदन दिलेलं आहे. भाऊंनी एक आपल्याला वचन दिलेलं आहे की मी माननीय मुख्यमंत्री वगैरे किंवा पशुसंवर्धन मंत्री यांची गाठ घेऊन याच्यावर आपण योग्य तो मार्ग काढू. तरी पण मी सर्व आपल्या शेतकरी बंधूंना एक विनंती करतो, बैलांना थोडासा व्यायाम द्या, शर्यती वगैरे हा निर्णय होईपर्यंत कुणी भरवू नये अशी मी सर्वांना एक कळकळीची विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही आलाय तर कुणाला म्हणायचं की पेट ना केलं कोण जाणार आहे काय करणार आहे, तर जायचं असलं तर जावा. आपल्या पुण्यातल्या वडकीच्या संघटनेच्या म्हणजे मीटिंगमध्ये असं ठरलं की आपण हे सर्व लोकप्रतिनिधी किंवा मंत्रिमंडळ आहे त्यांच्याकडे आपण जाऊ. त्यांनी ते वकील पण काहीतरी नवीन काहीतरी त्यांनी दिलेलं आहे, हायकोर्टात एक स्टे आहे त्याच्यावर. आणि सर्वांना एक विनंती आहे की जो आपण 11 तारखेला मोर्चा काढणार होतो तो आपण शिथिल केलेला आहे, त्यामुळं आता कोणी पोलीस स्टेशनला सही बी करायला जायची काही गरज नाही. मी जातो साहेबांना, आमचा मोर्चा कॅन्सल झालेला आहे म्हणून सांगतो. आणि सर्वांनी एक नम्रतेची कळकळी अशीच आपली एकी ठेवूया आणि एकीनंच बळ आपण सर्वांना दाखवूया, म्हणजे आपणाला ह्यात काहीतरी
100% यश येणार आहे एवढं बोलून मी दोन शब्द संपतो. तसेच बाबर म्हणाले की 11 तारखेचा मोर्चा आपण कॅन्सल करत आहोत, असेच आपण सर्वजण एकजूट शेवटपर्यंत ठेवूया. सागर कदम, 7 स्टार न्यूज, विटा.